एम्युनिशन कहाँ रखते इसकी जानकारी हमने निकालने बोला था, उसका क्या हुआ? नहीं पता कर सकी। हमें उसकी जरूरत है, उसके बिना हमारा प्लान फ्लॉप है। सुनो, मैंने आपको पहले ही बता दिया था, अब हालात पहले जैसे नहीं रहे, सिक्योरिटी भी इतनी टाइट है। और वो अजिंक्य, अजिंक्य नाम का फौजी, अरे कौन है अजिंक्य? वही जिसने हमें बात करते हुए देखा था, और मैंने उसको बताया था कि वो मेरा भाई है और मुझे मिलने आया था। वो बहुत होशियार है, उसको शक हुआ है। तुम पर? अरे मुझ पर नहीं, हमने जो वर्दियाँ चुरा ली है उसको लेकर। लेकिन हमने तुम्हें बताया था ना कि ये बात किसी को पता नहीं चलनी चाहिए। इतनी आसान बात नहीं है, दो दो वर्दियाँ गायब हुई है, शक तो होगा ही ना। मैं आखिरी बार बता रही हूँ, उनको हमारा प्लान समझने से पहले हमें हमारा काम पूरा करना पड़ेगा। ये हम डिसाइड नहीं कर सकते, आका जब बताएंगे तभी काम करना है। तब तक तुम शांत रहो और जो कुछ भी हो रहा है वो हमें बताते रहो। ठीक है, आगे से हम यहाँ नहीं मिलेंगे। हमें निकलना चाहिए, हम यहाँ ज्यादा देर रुक नहीं सकते। चलो। ऐसे काय होते, बरं वाटत नाही का? खोकताय? काय नाही, जरा घसा थोडा खवखवतोय आणि थोडं डोकं धरलंय। अहो मग इथं कशाला बसलाय? आज जाऊन आराम करा बरं, पडा थोडा वेळ। अहो आतमध्येच पडले होते, कंटाळा आला म्हणून बाहेर आले। तुम्ही ना जरा दूध हळद घ्या म्हणजे बरं वाटत। ऐसे हे घ्या हळद दूध। तुम्ही आता हळद दूध पिऊन घ्या आणि मग तुमच्यासाठी आम्ही जेवणात मस्त पैकी गरम गरम वरण भात करतो। आणि रात्री झोपायच्या आधी तुमच्या पायांना काशाच्या वाटीने तेल भी चोळून देतो, म्हणजे तुम्हाला एकदम बरं वाटेल। दूध पिऊन खरंच बरं वाटलं का? ओळखा बरं कोण आहे? अरे बापरे कोण आहे बरं? ओळखा अवघड आहे बाबा ओळखायचं। एक असा माणूस आहे ज्याला तुमचा शिरा खूप आवडतो। हा आता आम्हाला कळलं कोण आहे ती। कोण? संग्राम सिंह जगताप। तुम्हाला गोष्ट सांगू? गोष्ट बाई सांगा की, कुणाची गोष्ट आहे? सिंबांची। अग बाई सिंबांची आहे बाई, मग तर ऐकायलाच पाहिजे। सांगा, आम्हाला एकटीला सांगणार का सगळ्यांना सांगणार आहे? एकटीला। बर सांगा। तर झालं काय, सिंबांच्या रानात आंब्याची चोरी होत होती आणि कोण चोरतय कुणालाच कळत नव्हतं। टॅलेंट राव मला सांगा, कोल्हा कधी लबाडे सोडत का? हे वाघ कधी गवत खाईल का? काय बोलताय भैया? नाक कधी बिनविषारी असेल का? नथिंग भैया, तुम्ही हे सगळं मला का विचारताय? बिकॉज लुक एट दॅट, ही चेडी भामटी एवढी सरळ कशी काय वागायला लागली? करेक्ट आहे भैया, पॉइंट आहे तुमचा। अहो लई मोठी काहीतरी भानगड आहे। असू दे काय पण भानगड, म्हणून तर लक्ष ठेवून आहे तिच्यावर। लक्ष ठेवलंच पाहिजे भैया, आणि तुम्हाला मी मागच म्हणत होतो, ती लई आतल्या गाठीची आहे। असू दे आतल्या गाठीची, चान्स मिळाला का नाही तिला बी घराच्या बाहेर हाकल तू का नाही बोलते। हा पण कशावर ना ती बी चान्स शोधत नसेल, म्हणजे तिच्या बी डोक्यात काहीतरी शिस्त आहे म्हणकी। शिस्त आहे? तिच्या डोक्यात तर लई मोठा प्लॅन चालू असेल, पण आपण तो प्लॅन शोधून काढला पाहिजे। मग करा, शोधा काय चाललंय ती। तिच्या प्रत्येक गोष्टीवरती हालचालीवरती बारीक लक्ष ठेवा। डू इट फास्ट। येस डन। चेडी
तुझ्या डोक्यात काय का असना, पण ह्यो भैया कायम दोन चाली पुढे असतो हे विसरू नको. अजिंक्य, मला काय वाटते ते सकाळी माणूस भेटलेलं बघ ते उगच काहीतरी बडबडते असं वाटतंय मला. अरे पण मी बोलतोय त्याच्यावर विश्वास नाही का तुझा? अंगी लाजा, पण ते पोरगे तसं नाही एवढं माहिती बघ मला. के के तू लय भोळायस बघ, तर नीट विचार कर. मला तर ना आता सगळा गोत्ता सुटल्यासारखं वाटतंय. म्हणजे? म्हणजे बघ, तिनं आधी तुझ्या संघ आणि त्या जाधव संघ मैत्री केली आणि मग तुमच्या वर्ध्या गायब केल्या. ती कशाला चोरल वर्दी? के क्या तिनंच केलंय हे. आता बघ, तिची तुझ्या संघ आणि त्या जाधव संघ चांगली मैत्री आणि बरोबर तुमच्याच वर्ध्या कशा काय गायब झाल्या तुला पण माहिती आहे. हे आपल्यातलं कुणी केलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, तो काढलेला नकाशा आपण आत्तापर्यंत म्हणत होतो की आपल्याच पोरनी काढले, पण तो नकाशा तिनंच बनवला होता आणि हे प्लॅनिंग पण तिनंच केलंय. मला तर हे अजून पटत नाही बघ. तुला पटत नाही ना? तुला मी पटवून देतो. के क्या माझा अंदाज कधीच फेल जात नाही. काय चाललंय तुमचं दोघांचं बी एवढ्या रात्री? ते आपलं हे अगं तुझीच आठवण काढत होतो. हा तुझ्याच? माझी? हा का? ते केकेचा घसा बसलाय ना. मात का? हा जरा हळद दूध आणखी त्याच्यासाठी. काय थंड काय खाल्ला? होय अग गार खाल्लंय त्यानं. होय रुक्साना. ए, ए, लई झाले तुझी नाटक. आता सगळं खरं खरं बोलायचं कळलं? काहीच नाही. काहीच नाही सर. सर लेडीज असल्यामुळे आपल्याला थर्ड डिग्री पण वापरता येत नाही. आपण फिमेल ऑफिसर्स आणि पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन साठी बोलवलंय, तर याच्याकडून आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळालीच पाहिजे. येस सर. काय पाहिजे खायला देऊ का? पाणी? पाणी पाणी. कशासाठी केलंस? कशासाठी केलंस? या सगळ्याचा तुला आणि तुझ्या कुटुंबाला किती त्रास होईल माहितीये का तुला? विचार केलायस? तुमच्या सरकारमुळे ना अख्ख्या कुटुंबाला सोसावं लागतं. त्यांच्यासाठीच केलं मी हे. त्यांच्यासाठी? वय, घरात पैसा नाही, तिथं काम करून बी काही भागत नाही, आई आजारी आहे, बाप नाही, लहान भावंड आहेत. अगं पैशासाठी देशाला पाणाला लावलंस? ज्या मातीनं तुला मोठं केलं त्या मातीची बैमानी केलीस? मला सांग काय प्लॅन आहे तुमचा आणि त्यांना काय मदत केलीस ते सांग. मला माहिती आहे ती वर्दी पण तूच चोरलीस, नकाशा पण तूच काढून दिलास. कशासाठी केलं ते सगळं? काय प्लॅन आहे तुमचा? मला काय बी माहित नाही. मला त्यांनी फक्त दोनच काम सांगितली होती, एक ATCचा नकाशा देणे आणि दुसरं आर्मीचं वर्दी बाहेर द्यायचं. बाकी मला काय बी माहित नाही. खरं सांग नाही तर. मी खोट बोलत नाहीये. त्यांचा काय प्लॅन आहे आणि ती लोक कोण आहेत मला काय बी माहित नाही. पण त्यांचा नेमका काय प्लॅन आहे? मला माहित नाही. आका बताने वाला था कब और क्या करना है.
त्यांचे फोटो तुझ्याकडे नाही. कुठे राहतात ते मालूम आहे? नाही मालूम साहब, खुद को बचा लो, तबाही मचने वाली है. गेटवर सगळ्यात सतर्क करा, प्रत्येक ऑफिसरचे पेपर चेक करा, त्यांची आयडी चेक करा, आणि फेक आहेत का नाही ते नीट चेक करा, आणि मग त्यांना आतमध्ये सोडा. आणि किती मोठा ऑफिसर असू दे, यशाचे ऍडमिरल जनरल जरी आले ना तरी हीच प्रोसिजर फॉलो झाली पाहिजे. समजे के, तू अमिनेशनच्या इकडे जा, तिथली सगळी व्यवस्था बघ. ओके गो. राम राम. राम राम. सब ठीक आहे ना? अजिंक्य तुला मेन गेटवर थांबायला सांगितले, मेसेज आला तो वॉकीवर. ठीक आहे जातो. काय ग शीतल, काय झालं? नाही बरं वाटत नाही का? दवाखान्यात जायचं का आपण? अहो नाही नाही, बरी आहे मी. काय बरी आहे? चेहरा काय एवढा गंभीर झालाय? अहो यांचा फोन लागना झालाय, कालपासून तर स्विच ऑफच येतोय. मार तर कस तरच वाटतय बघा. अगं मी तुला कालच म्हणलं का नाही तसं काही नसेल म्हणून. अगं ते तिकडे बेळगावला आहे ना? बेळगावमध्ये काय असणार आहे तेव्हा? तसं असत तर फोन का बंद करून ठेवला असता? त्याच्या फोनला काहीतरी झालं असत. मला तर काय बी सुधरण झालंय बघा. अहो मामा असं असत तर त्यांनी कोणाच्या तरी फोनवर फोन करून कळवलं असत, ते बी नाही केलं का म्हणून. बरं ठीक आहे, तुला इतकंच वाटतंय ना तर आपण फोन करून बघू. नाही नाही मी त्याच्या नंबरवर नाही करत फोन, ऑफिस मध्ये करतो. जय हिंद. बोला. जय हिंद सर. मी समाधान भोटे बोलतोय चांदवडीवरून. आमचा भाचा आहे ऑफिस मध्ये तिथं, लान्स नाही का अजिंक्य शिंदे, त्याच काय आहे आम्ही कालपासून त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय पण त्यांचा फोन काय लागत नाहीये, तुम्ही जरा बघता का? सर आज खूप महत्वाची मीटिंग आहे त्यामुळे सगळे बिझी आहेत, त्यामुळेच तुमचाही फोन लागला नसेल. पण मला जर ते भेटले तर मी त्यांना नक्की फोन करायला सांगतो. थँक्यू. बर का काय? अगं मी तुला म्हणलं होतं का नाही, अगं बेळगाव मध्ये अधिकाऱ्यांची मीटिंग चालू आहे, त्यातच आहे आजा. तसं काही नसेल म्हणलं होतं का नाही मी तुला, तुझ्या आपलं मनात काहीतरी येत राहतंय सारखं. चलू का? मी मला उशीर होतोय. आणि तू एक काम कर की, आपण पुस्तक आणले ती वाचत बस की, म्हणजे तुझ्या मनात इकडचे तिकडचे विचार येणार नाहीत. काळजी करू नकोस आणि सारखा फोन घेऊन बसू नको. येऊ का? मला माहिती आहे मामा, तुम्ही म्हणतात फक्त तेवढंच नाही ते, यांचा आवाज ऐकल्याशिवाय माझ्या जीवाला चैन बी पडणार नाही. काय तर गडबड हाय एवढं नक्की. सर ऐका प्लीज.
थैंक यू सर। सर तुमची बैग पण चेक करायला लागेल। माझी? सॉरी सर पण आमचा प्रोटोकॉल आहे तसा। ओके करा चेक। थैंक यू सर। वेलकम। एवढं चांगलं चेकिंग करताय बघून खूप चांगलं वाटलं। कीप इट अप। थैंक यू सर। व्हेरी गुड अजिंक्य, आज खूप चांगलं काम केलंय आणि असंच काम करत राहा। वेल डन, कीप इट अप। थैंक यू सर। जय हिंद सर। जय हिंद। अभिनंदन अजिंक्य सर, आज तुमच्यामुळे खूप मोठं संकट टळलंय बघा। एवढं कडक सिक्युरिटी असून सुद्धा आतंकवाद्यांनी असा प्लॅन केला। बघ की मीटिंगच्या गडबडीत जे कोणाच्या लक्षात नाही आलं ते तुमच्या लक्षात आलं, नाही तर असं काय होऊन बसलं असतं याची कल्पना पण करवत नाही। असं काय बोलू नका, मी एकट्याने केलंय का? तुम्ही सगळे होतच की? नाही सर, आज आला तुमचा मोठेपणा, पुण्यात सगळं शोधून तर तुम्हीच काढलं ना। अरे नाही तुम्ही द्या सर। बरं बरं ठीक आहे, मी जर आलो। कर एकटे उभं राहिले आजा, मला बाळ वाईट वाटले। काय झालं? काय होते? माझ्यामुळेच झालंय सगळे, माझ्यामुळेच टाइम आलंय सगळं। मीच माती खाल्ले, मीच चूक केले। अच्छा मनपासून थँक यू, तू आज नसतंस तर काय झालं असतं? मी कधीच माफ केलं नसतं स्वतःला। के के असू दे सोड, अरे झालं ते झालं, ये ना असू दे आजा। त्या असल्या पोरीशी प्रेम केलं मला कळायला पाहिजे होतं। अच्छा बाळ मनपासून प्रेम केलं पण फसवलते ना आपल्याला। मलाच माझी लाज वाटते, मला राग येतोय माझा। अरे हो हो शांत हो, शांत हो तू। आणि लाज वाटण्यासारखं काय तो? हे बघ ती हुशार आहे, तू एकटाच नव्हतो त्याच्या प्रेमात। मग म्हणजे तू जागी दुसरं जरी कोण असतं ना तू बी असंच प्रेमात पडला असत माहितीये। पण हे असं कसं? अरे के ह्यालाच हनी ट्रॅप म्हणतात। म्हणजे बघ मुलींना ट्रेन केलं जातं मुद्दामून, त्यांना शिकवलं जातं मुलांना फशी पाडायचं आणि त्यांच्याकडनं गोपनीय माहिती काढून घ्यायची। अरे आपल्याला शिकवलेलं असतंय की असं कोणा पण माणसावर विश्वास ठेवू नये म्हणून। हो मग मला पण वाटलं होतं की तर असंच काहीतरी होईल, मलाच कळायला पाहिजे होतं की येडाय मी। अच्छा तर नाही पडत असलं प्रेमभावनेच्या भानगडीत, कप्पा अम्मा पसंती त्याच पुरुषी लग्न करते। ए टोकाचं बोलू नको, प्रेम पाहिजे का आयुष्यात? आलं बघ तुझ्या प्रेमाचा फोन। पण प्रेमाचं जाळ निघणार आहे बा आता, म्हणजे अरे 2 दिवस आलं बोललोच नाही माहिती आहे गडबडीत। हो तो मग माताड माताड काय म्हणजे वहिनीशी बोल की आता। असे बोल की आता ना माताड काय। अच्छा मी येतो। हॅलो आओ आओ, काय कळतं का नाही तुम्हाला? इथं माणूस काळजी करत बसलाय, काय फोन नाही मेसेज नाही काय नाही। आओ 2 दिवस झालं इथं, फोन घ्यायचा नाही तर नाही बंद तरी कशाला करून ठेवायचा? हो सॉरी, आधी ऐकून घे माझ। नाही नाही मला काय ऐकून बिकून घ्यायचं नाही तुमचं। अगं मिसेस फौजी मी कामात होतो, मीटिंग होती माझी त्याच काम होत, इथं श्वास घ्यायला टाइम नाही मला माहितीये का। बोला आता खोटं बोला माझ्याशी। हे बघा मला खुळी समजू नका तुम्ही, मला माहितीये काय तर गडबड असल्याशिवाय तुम्ही असं फोन बंद करून ठेवणार नाही, काय तर घडलंय हे माहितीये मला। माहितीये ना तुला मजा आलं तर आओ, पण सांगा तर काय झालंय ती शीतले? मला सांगायची परवानगी नाहीये, तसं नाही सांगताय का? नाही सांगता येणार? हे बघा आता म्हणताय सांगता येणार नाही, उद्या तुम्ही मला फोन नाही करणार नाही। चिडू नको,
तू सांगितलं मला परवानगी नाही म्हणून. ठीक आहे, पण तुम्ही तर नीट आहे ना? मी एकदम व्यवस्थित आहे, काय नाही झालेलं मला. नक्की ना? बर, तुझी शपथ. बस मग ठीक आहे. बर, रात्री करा फोन, ठेवते मी आता. बर बाय. आईला तरीच फळ भोगतोय आम्ही. आमचं चुकलं, जयश्रीकडे बघितलं, त्यांची दया आली, तुमची तुमची तुमच्या सगळ्यांची दया आली, म्हणून आम्ही त्यांच्याशी लग्न केलं. आमच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं, पण त्यांनी काय केलं? हे खाल्ल्या घरचे वासे मुजतील असं वाटलं नव्हतं आम्हाला त्या. बघा, आमचं डिसिजन झालेलं आहे, तुम्ही त्यांना घरी घेऊन आम्ही निघतो. भैया भैया, अहो असं केलंय तरी काय तिने? म्हणजे कुणाला काय बोलली का ती? अहो कुणाला कशाला, ताईसाहेबांकडे त्यांनी डायरेक्ट तक्रार केली, आमच्या बद्दल खोटं नाटक सांगितलं, जे पाहिजे ते बोलल्या त्या. ताईसाहेब आमच्यावर तिला चिडल्यात. अहो नाही नाही, असं कशाला करेल ती? आता मला काय माहित, तुमच्या पैकीच कोणीतरी फुस लावली असणार. अहो भैया, असं काय बोलताय, आम्ही कशाला असं करू? काय शीतल, काय बाई, माझ तर का नाही डोसक फुटायची येळ आली. एक झालं की एक निघतय, काय तर जरा म्हणून जीवाला शांतता आहे का? अहो निघत नाही मामी, कोणी तर मुद्दामच करत असणार. अहो पण असं कशाला कोण करल? काय शीतल, एम आय राईट? तुम्हीच सांगितलं होतं ना जयश्रींना, ताईसाहेबांकडे जा, आमच्या बद्दल वाईट साईट सांग. ते मी हा मी काय बघा मामी, बघा स्वतःच्या डोळ्याने बघा. शितले अगं, का बाई असली आऊ दसा सुचली तुला? का माझ्या लेकीच्या संसारात इश कालवाई निघालीस? अहो नाही तसं नाही, मी त्यांच्या चांगल्यासाठी. ग्रेटा भारी, ले भारी, आमच्या चांगल्यासाठी. वा, तुमचं ना शाहू स्टेडियम वरती नेऊन सत्कारच केला पाहिजे. आमचं चांगलं काय वाईट काय हे तुम्हाला चांगलं कळतं, आम्हाला काहीच कळत नाही, आम्ही येडे ना. बघा बर का मामी, आम्ही आमच्या तोंडानं काय सुद्धा बोललो त्यांनीच कबूल केलंय, बघा तुम्ही. तस नाही ते मी शितले, आता तोंडातन एक शब्द काढू नकोस. बघा मामी, झालं ते झालं, आता इथून पुढे आम्हाला हे नाही बोलायचं ना, आम्ही येतो. हो नाही नाही भैया, असं काही तर बोलू नका, पाहिजे तर मी तुमच्या पुढे पदर पसरती. माफी मागते मी. मामी आयुष्यभर हेच करायचंय का? तुम्ही माती खाणार, आम्ही माफ करायचं? हे बघा, हे आता चालणार नाही, आमचा डिसिजन फायनल झालाय. भैया नाही, ही एकदाच, एवढ्या टायमाला ऐकून घ्या, परत असं अजिबात होणार नाही. आणि तुम्ही काय म्हणताल का नाही ते सगळं मान्य आहे मला. भैया अहो ऐका, की पोरीची चूक झाली, तिला माफ करा. मी म्हणते पण माफ करा, पाहिजे मी तुमच्या पाया पडते. ठीक आहे, पण एक आठीवरच. काय शीतल, इथन पुढं तुम्ही आमच्या घरची पायरी चढायची नाही, आणि जयश्री बरोबर अजिबातच बोलायचं नाही. हे मान्य असेल तर आणि तरच आम्ही जयश्री बरोबर संसार करायला ऍडजस्ट करू. मान्य
इतनं पुढे ती तुमच्या घराच्या आजूबाजूला भी फिरकायची नाही, ती जबाबदारी माझी. पण तुम्ही असं काही तर बोलू नका आणि हिला माफ करा. अगं ये शितले, बोल की काय तर. सॉरी. हा काय काय बोलला? माफ करा, मला चुकलं माझं. ऐकू नाही आलं जोरात. चुकलं माझं. हा केलं माफ. पण शेवट एक गोष्ट डोक्यात फिट करा, इथन पुढं आमच्या घरात हौल टाकायचा नाही. आणि जयश्री बरोबर अजिबातच बोलायचं नाही. शीतल अशा वागतील असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं. अहो नाही नाही, शीतल असं मुद्दाम नाही वागणार कधी. काही साहेब तुम्हाला काहीतर गडबड नाही वाटली का? कसली गडबड? नाही म्हणजे शीतल मम्मींची जी आता ज्या पद्धतीने वागत होत्या त्यावर ना आम्हाला. काय जयश्री तुम्हाला काय म्हणायचंय जरा स्पष्ट बोला बरं. आम्ही जेव्हा शीतलला फोन केला होता तेव्हा त्यांनी तो कट केला. नंतर आम्ही मम्मीला फोन केला, मम्मीने शीतल आजारी आहेत असं खोटं कारण दिलं. आणि आता बी आपण गेलो तर शीतल असंच खोटं बोलल्या. ताई साहेब शीतल असं एवढं खोटं नाही बोलायच्या. काल पर्यंत त्या न बोलवता बंगल्यावर यायच्या आणि आज बोलवून बी एवढी टाळाटाळ का करतात. आम्हाला तर वाटतंय कि त्यांना कोणीतरी असं काहीतरी सांगितलेलं असावं. म्हणजे? म्हणजे त्यांना मुद्दाम कोणीतरी बंगल्यावर यायचं जायचं नाही असं सांगितलं असेल असं आम्हाला वाटतंय. आलंय आमच्या ध्यानात तुम्हाला काय म्हणायचंय ते. आता हे सगळं आम्ही आमच्या पद्धतीने वधवून घेतो. सिम्बा सिम्बा अहो पडाडकी मस्ती करू नका सिम्बा. संग्राम चला. काय खरंच बया, ते म्हणतात ना इकडं आड आणि तिकडे हिर असं समज झाले बघा. नाहीतर काय, एकीकडे ती भैया येऊन एक बोलतात आणि एकीकडे जेडी आणि त्यात ताईसाहेब एक बोलतात. आज तर ताईसाहेब निघून गेले की चिडून. वय बाई माझ्या तर काळजात धसत झालं बघ. अगं त्या गर्मीने एवढा घाम फुटला नाही ना तेवढा त्या जेडीमुळे फुटलाय बघ. मी काय म्हणते आपण एकदा त्यांना फोन करून बघायचा. नाही 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 नको बाई. त्यांनी तिकडे बोलवलं म्हणजे कुठं बसतीस उगच. एकतर ह्यातलं त्या भैयांना काय माहित आहे का नाही ती बी काय माहित नाही. पण मला एक कळण झालंय, एवढं समजा नीट आणि चांगलं चाललेलं असताना तो भैयासाहेब वाकड्यात कशी राहायला लागलाय ग. कुणाच ठाऊक बाई, नक्की त्यांच्या मनात काय आहे तीच कळना झाले. पुष्पे ती वैरण तेवढी आत काय ग, तुम्ही तिघी अगदी कट्टा जमूनच बसलाय. बसले आपलं वाऱ्याला. वाऱ्याला? पुष्पे तुला काय आज ओळखतो का मी? तुमच्यात नक्कीच काहीतरी खलबत चालू असणार, त्याच्याशिवाय तुम्ही झोपाय सोडून इथे येऊन बसलाय वे. तुमचं का नाही काहीतरीच असतंय बघा. कसली खलबत, एक तर इथं काय करावं काय नाही काय सूचना झाल्या आम्हाला. सूचना म्हणजे? ते सूचना म्हणजे म्हणजे समजे काम करून झालेत ना मग आता काय करावं ते सूचना. हा काय चाललेलं असत तुमचं त्या दियावालाच ठाऊ. अगं सकाळी लवकर उठायचंय का नाही? हा चला. चल पुष्पे शीतल चल. इतला पांडुरंग हो असं नका करू.
निमंत्रण आता तरी नका करू. उगस सका सका तमाशा नको. आम्ही काय करायचं काय नाही हे तुम्ही आम्हाला शिकवू नका. आमच्या घरी तुम्ही जो काय तमाशा केलात शीतलना काय बी बोललात ते लई चुकीचं होतं. बघा तुम्ही केलेल्या चुकीबद्दल तुम्हाला काय बी वाटत नाही. वरून अजून आम्हालाच बोलताय बे. केला आम्ही तुमच्या घरी जाऊन तमाशा केला. इथून पुढे जर कोणी आमचं ऐकलं नाही तरी करणार. काय करणार तुम्ही काय करणार. तुम्ही ना आमचं काय सुद्धा वाकड करू शकत नाही. तुम्हाला सांगितलं होतं ना आमच्या वाटेला जाऊ नका. तुम्हाला काय वाटलं तुमचं आणि शीतलचं जे मिळून चाललंय ते आम्हाला कळणार नाही आमच्या लक्षात येणार नाही. ती शीतल येती तुमच्या मनात काय भरवते आणि तुम्ही लगेच ऐकता. याआधी त्यांनी आपल्याला तुमच्या घरातनं बाहेर काढलं आता इथे येऊन काढा लावणार का. तुमच्याकडे किती जरी डोकं असलं ना तरी खरं टॅलेंट आमच्याकडे. टॅलेंट आम्हाला दरवेळी मदत करतो आणि ही आयडिया पण टॅलेंटनेच दिली आम्हाला. कशी तोडली तुमची युवती आणि हेतनं पुढे जर असं वागला तर बघाच. म्हणजे आम्ही जे काही ऐकलं होतं ते सगळं खरं होतं तर.